राष्ट्रीय विधी सेवा दिनाच्या निमित्ताने 9 नोव्हेंबरला बुलढाणा शहरात राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा वकील संघ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती रॅली काढण्यात आली. विविध विषयांवर जनजागृती करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. या रॅलीला जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसंबकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहराच्या विविध रॅलीद्वारे कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश प्रल गजबीये, जिल्हा न्यायाधीश आर एस तिवारी, मुख्य न्यायदंडाधिकारी एन आर तळेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य बापणा, सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती देशपांडे, श्रीमती जोशी, श्रीमती नागरगोजे, ऍडव्होकेट अमोल बल्लाळ, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट राजकुमार देवकर यांच्यासह जिल्हा न्यायालयातील वकील व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. हा जो काही सप्ताह आहे मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपण सेलिब्रेट करत आहोत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांनी आजच रॅली काढलेली आहे. त्याच्यात सर्व कर्मचारी, वकील बंधू भगिनी, नंतर आमचे न्यायाधीश मंडळी, पी एल व्ही, बाल कल्याणच्या महिला मंडळ आणि कॉलेजेसचे विद्यार्थी देखील होते. सर्वांनी आम्ही रॅली काढलेली आहे आणि याचा फायदा जनतेला पोचावा याच्याकरता घेतलेला आहे. राष्ट्रीय विधी सेवा दिन हा साजरा करण्याकरता जिल्हा विधी प्राधिकरण बुलढाणा यांच्या अध्यक्ष माननीय जिल्हा न्यायाधीश कोसंबकर मॅडम, सचिव श्री बापनासाहेब, सर्व न्यायाधीश मंडळी, माझे सहकारी सर्व विधिज्ञ, पोलीस दल कर्मचारी वृंद, पत्रकार मित्र, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी, या सर्वांच्या सहमतीने सहभागाने आजची रॅली आयोजित करण्यात आली होती.